खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी मी आहे सूरज दिगे आणि खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी मंडळी हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता लगेच करा कारण चढचण यात्रेचे राहिलेले बरेचसे व्हिडिओ आपण तुम्हाला जातीवंत वळू आणि यात्रेतील अधिक माहिती तुमच्यापर्यंत देणार आहोत चढचण यात्रेचे व्हिडिओ तसे थोडेसे याईला थोडासा उशीर झालेला आहे कारण बऱ्याचशा काही यात्रांचे व्हिडिओ किंवा आता शर्यती देखील बंदी उठल्यामुळे त्याच्यामुळे शर्यती मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागात चालू आहे त्यामुळे त्या चित्रीकरणासाठी देखील टीम जास्तीत जास्त बाहेर फिरत आहे त्यामुळे आपण चढचण यात्रेचे व्हिडिओ राहिलेले काही असध्य दाखवत आहोत मंडळी आपण आत्ता नुकतंच एक अगोदरचा व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये उडगी सरांच्या दावणीला असलेल्या तिकोंडी राजाची पैदास जी आपण आपल्या डाव्या हाताला पाहतोय की त्या बैलाची आपण अधिक माहिती पाहिली मंडळी सध्या आपण एक दुसरा जो बैल आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की संख पाटलांचा वळू आहे की जो दोन हजार एकोणीसचा घटप्रभा चॅम्पियन बैल आहे मंडळी आणि घटप्रभा चॅम्पियन झाल्यानंतर बैल दोनदाती झाल्यानंतर हा बैल वळू गाईचे नैसर्गिक रेतनासाठी चालू केला होता हे मालकाचं संपूर्ण नाव आहे चंद्रशेखर गिरिमल्ला बागेळी गाव संख तालुका जत जिल्हा सांगली त्यांचा फोन नंबर आहे सेवन फोर नाईन नाईन सिक्स वन फायू फायू वन टू फोन नंबर मंडळी परत एकदा आपण तुम्हाला सांगतो आहे सेवन फोर नाईन नाईन सिक्स वन फायू फायू वन टू आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ती अधिक माहिती Uh, मालकाचं नावगाव फोन नंबर आणि लोकेशन देखील आपण देत आहोत मंडळी संख पाटलांचा हा जो चॅम्पियन बैल आहे, दो आहे। दोन हजार एकोणीसचा घटप्राभा चॅम्पियन बैल मंडळी या बैलाकडून जवळपास आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात रेतन करण्यात आलेल्या आहेत आणि आता याची वासरं जवळपास आपल्याला दोन जातीमध्ये देखील किंवा आदत आदत वयामधली भरपूर आहेत किंवा नुकतीच बरीचशी वासरं जन्माला आलेली पाहायला मिळत आहेत आणि दोन दातीपर्यंत वासरं त्याची सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो जवळपास दोन हजार एकोणीसच्या घटपराबा चॅम्पियन आदत गटानंतर जेव्हा बैल भरायला चालू केला असेल तर आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मंडळी याची वासरं पडलेली आहेत आणि जातीवंत आणि सुंदर देखणी वासरं मंडळी या बैलाची आहेत आणि या बैलाची सध्या म्हणजे आता घटप्रभा चॅम्पियनमध्ये आपण बैल पाहिला त्याच्यानंतर जतमध्ये पाहिला जतची यात्रा झाली त्या जेव्हा बैल चालू के झालेला होता आणि सध्या मंडळी हा बैल ज्या पद्धतीने मालकाने तयार केला आहे बैलाची छाती असेल फाउंडेशन असेल किंवा या सर्व गोष्टी असतील सुंदररित्या सध्या बैल आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांनी आता चॅनलच्या माध्यमातून आपण बैलाचं शूटिंग हे मागे याच्यामध्ये केलं होतं खिलार महाराष्ट्राचे शान चॅनलचं जे शीर्षक गीत होतं त्या शीर्षक गीताच्या वेळेस याचं काही चित्रीकरण आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे चॅनलच्या मग गाण्याच्या माध्यमातून तर त्यावेळेसचा पाहिलेला बैल आणि त्याच्यानंतर आपण चॅनलच्या माध्यमातून बैल डायरेक्ट आता चढचण दोन हजार बावीसमध्ये पाहिला बराचसा काळ होता मधला हा तर या काळामध्ये आता जवळपास बैल एवढ्या प्रकारे बदललेला आहे आणि त्याची छाती किंवा या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आणि याची वासरं आता आपण म्हणतो की एखादा वळू एखादा सिलेक्टेड वळू आपण आपल्या गाईला का दाखवला पाहिजे तर म्हणजे आता जर सिमेंटचं आणि वळूचं जर आपण एक थोडंसं संदर्भ येते हे केला तर आता वळूंचं काय होतं आहे की वळूंच्या बऱ्याचशा वासरं ही आपल्याला आपल्या डोळ्यांच्या समोर प्रत्यक्षात पाहायला मिळते आता एखादा वळू कशा पद्धतीचा आहे आणि त्याच पद्धतीची वासरं आपल्याला हवी असतील एखादा वळू वळू गरम असतो किंवा एखाद्या वळूचा रंग असेल शिंगा असेल त्याचं फाउंडेशन असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आवडत असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला वासरं पाहिजे असेल तर त्या पद्धतीने आपण तो वळू आपल्या गाईला दाखवत असतो पण सिमेंटच्या संदर्भात सध्या म्हणजे आपल्याला वळू ते कसे आहेत जास्त त्यांचं नॅचरल गोष्ट माहिती नाही आहे किंवा ते कशा पद्धतीचे आहेत जास्ती जास्त एखादा दुसरा फोटो त्यांचा उपलब्ध असतो व्हिडिओ तर शक्यतो अजूनपर्यंत पाहायला नाही मिळालेले त्यामुळं आपण सिलेक्ट केलेला वळू आता आपण पाहतोय की आता येथे आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे वळू पाहतोय ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या डोळ्यासमोर हे वळू असले की आपण म्हणजे जरी एखादा त्या क्षेत्रातला नवीन जरी माणूस असला तरी तो अंदाज लावू शकतो त्याच्या डोळ्यांना जे पट्टे जे दिसतंय जे चांगलं वाटतंय तो तो वळू आवर्जून भरणार कारण म्हणजे असं नाही की आता वळू कोणतं दाखवलं पाहिजे याच्यासाठी थोडाफार अभ्यास आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडतच आहोत पण तरीही आत्ता तुमच्यासमोर तीन वळू असलं तुम्ही ठरवू शकता की बाबा मला कोसा रंगाचा पाहिजे पांढरा पाहिजे एक जातीवंत एका चॅम्पियन बायलाचं पाहिजे अजून वेगळ्या पद्धतीचा पाहिजे तर ह्या सर्वात मोठ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला या बाजारामध्ये व्यवस्थितरित्या पाहता येतात किंवा आता चढसण दोन हजार बावीसमध्ये जे जे गाई मालक किंवा काही नवीन खिल्लार पालक असतील ज्यांनी भेटी दिल्या असतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणात माहिती त्यांच्याजवळ गोळं झालेली असणार चढसण यात्रेमध्ये गाई देखील खूप मोठ्या प्रमाणात होत्या विक्रीसाठी आणि आपण पाहतोय की आता पाटलांचं वळू असेल उडगीचे सर असतील तसेच धुलखेड पाटलांचा सारज्या वळू हे सगळेजण आपापलं एक कारागिरी म्हणा किंवा एक वेगळ्या प्रकारचं तेथे दृश्य किंवा कशाप्रकारे पब्लिक आकर्षित होतील हालगी म्हणा बैल पळवून म्हणा या पद्धतीने मालक वेगवेगळ्या वेग, पद्धतीने मंडळी दाखवत असतो तर अशा प्रकारे आज आपण संख पाटील यांच्या बैलाबद्दल माहिती पाहिली की जो चढचणच्या बाजारामध्ये आलेला होता चढचणच्या बाजाराचे दोन महत्त्वाचे दिवस होतो त्यातल्या दुसऱ्या दिवशी बैल आलेला होता उडगी सरांचा देखील दुसऱ्या दिवशी आलेला होता धुळखेड पाटलांच्या बैलांचा हा हा जो कोसा सार जे आहे आणि दुसरा अजून एक त्यांचा पांढरा बैल आहे ते दोन्ही बैल मांडवामध्ये प संपूर्ण यात्रेच्या काळामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळाले आणि संख पाटलांचा बैल जर तुम्हाला तुमची गाय जर जवळपास असेल त्या बैलाच्या आणि जर तुम्ही जाऊ शकत असाल तर आवर्जून या बैलाकडून मंडळी गाय भरून घ्या आणि याही व्यतिरिक्त आपण बरेचसे वळू तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत आणि त्या व वो सर्व वळूंची माहिती आपण चॅनलच्या चे माध्यमातून तुमच्यापर्यंत अगोदरच दिलेली आहे पण यात्रेमध्ये आलेली बैल ही हलगीवर दाखवण्यामध्ये जी मजा आहे किंवा हलगीवर वाजून जी ही आहे ते बघू शकता मंडळी बैल चारही वाजून कशा पद्धतीने एक सुंदर बैल आहे हा आणि हलगीवर आलेला बैल पाहण्यामध्ये एक वेगळी मजा आहे यात्रेमध्ये त्यांचं एक वेगळं रूप असतं मालकाचं देखील प्रक्षेपण करण्याचं एक वेगळी कला तिथे असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळी वळू बैल यात्रेमध्ये अन्न जसं आपण सांगत आलेलो की जे महत्त्वाचंच आहे कारण जेणेकरून ते खिलार पालकांना त्याची माहिती जास्तीत जास्त कळते की कोणकोणते वळू कुठल्या कुठल्या भागात आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा बऱ्याचदा कसं होतं की काही काही वळू हे कधी बाजारामध्ये आणलेच जात नाही कदाचित ते बैल जास्त गरम असतील किंवा त्यांची गोठा सोडल्यानंतर ते बाजारात गेल्यावर जास्त आक्रमकपणा करू शक शक करत असतील तर ते त्याच्यामुळं देखील आणले जात नाही पण ज्यांना शक्य ते वळू मालक आवर्जून आणलंच पाहिजे कारण व वळू बाजारात आणल्यानंतर त्याला कसा त्याची मिरवणूक निघाली पाहिजे किंवा कशा प्रकारे त्याला यात्रेमध्ये लोकांसमोर त्याला चालवला पाहिजे पळवला पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या वळूकडे प्रकारे एक आकर्षक बिंदू तो तयार होईल या पद्धतीचं काम या प्रकारचे अनुभव आपल्याला यात्रांमध्ये आपण वळू बैल नेल्यामुळे जास्तीत जास्त वळू पालकांना होत आहे आणि चढचण दोन हजार बावीसच्या यात्रेमध्ये माणसांची देखील खूप मोठी जत्रा होती मंडळी आणि चढचणचे निराळे सावकार असतील गा ग्रामस्थ असतील संपूर्ण कमिटी असेल आणि सर्वांनी खूप सुंदररीत्या हे नियोजन यात्रेचं केलं होतं आणि मंडळी आपण पाहतोय की इन्स्टाग्रामच्या चॅनलची चे चे लिंक दिलेली आहे सूरज दिगे अंडरस्कोअर खिलार ऑफिशियल या नावाने आपला चॅनल इंस्टाग्राम पेजवरती आहे तो सर्च करून फॉलो करा कारण त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या गाण्यांचे स्टेटस म्हणा सुंदर फोटो वेगवेगळ्या मुलाखती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलारची संपूर्ण वंशावळ आपण तेथे ते तुम्हाला लेखी आणि फोटोच्या स्वरूपात सोप्या पद्धतीने त्या ॲपच्या माध्यमातून दिलेली आहे खिलार महाराष्ट्राचे चा शान चा चॅनलचं जे जुनं अकाउंट होतं इंस्टाग्रामचं ते काही तांत्रिक अडचणीमुळे आपण तिथं काही सध्या अपलोड करत नाही आहोत तर ते देखील चालू आहे पण आता जे मोस्टली सर्व नवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला या सूरज दिगे अंडरस्कोअर खिलार ऑफिशियल या पानावर मिळेल आणि मंडळी अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करा, करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांच्यापर्यंत बऱ्याचदा असं होतं की सबस्क्राईब चॅनल केल्या केला नसल्यामुळे बरेचसे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होत आहेत की ज्याने ज्यामुळे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शाखिलार महाराष्ट्राची शान